त्या मणक्याचे दुखायच्याने पाय उचलत नव्हते, म्हणून ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर ते सक्सेस झालं नाही, त्याच्यामधले स्क्रू निघाले, म्हणून मी परत दुसऱ्या वेळी ऑपरेशन केलं. ते कोल्हापूरला लाईफलाईन हॉस्पिटलला केलं. बरोबर. आणि लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये केल्यानंतर तरीसुद्धा मी झोपूनच होतो. मग आता 2-3.5 महिने झाले जितू सर भेटले, मग आता 3 महिने झाले ते येतात. आता मी थोडा थोडा उभा राहतो, कॉल करून येतो, म्हणजे आता घरातल्या घरात माझं सगळं रुटीन चालू आहे. सध्याच्या धावपळच्या व फास्ट फूडच्या जीवनात मानवाच्या जीवनशैलीत भयंकर गंभीर परिणाम होत आहे, आणि काही आजार हे अतिशय गंभीर असतात, ज्यावर भल्या भल्या डॉक्टर तसेच तज्ज्ञ यांच्याकडून देखील निवारण होत नाही. म्हणून दररोज 1 तास व्यायाम, सकस आहार हेच यावर एकमेव उपाय आहे. कारण कमी वयात आत्ताच्या जीवनात लकवा, ब्लड प्रेशर, कंबरदुखी, मानदुखी अशा आजाराने अनेक जण त्रस्त आहेत, आणि लाखो रुपये टाकून पण त्यांच्यावर उपचार होत नाही. तर आज आपण अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, ज्याने लकवा अथवा इतर आजाराने चालत नसाल, बेडवर पडून असाल आणि सर्व उपाय करून थकला असाल, तर फक्त इच्छाशक्ती आणि व्यायामाच्या साह्याने तुम्ही या सर्व आजारातून बाहेर पडाल व ठणठणीत बरे व्हाल. तर चला मग बघूया. सध्या धावपळीच्या जीवनात विविध नागरिक विविध त्रासाने विविध आजाराने त्रस्त असतात, पण सध्या लकवा या आपण ज्याला पॅरालिसिस बोलतो तसेच पासून त्रस्त असतात, विशेषतः मणक्याचे आजार तसेच कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, बॉडी स्ट्रेचिंग अशा विविध याच्यावर उपाय म्हणून आपण अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन 1,000-1,00,000 रुपये खर्च करतो, पण काही ठिकाणी त्याचा जसा पाहिजे तसा निकाल येत नाही. पण सध्या गडिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील जितू कांबळे सर हे स्वतः एक फिजिशियन आहेत, एक स्वतः ट्रेनर आहे, जिम ट्रेनर आहेत. ते विशेषतः ह्या ज्या रुग्णा ह्या ज्या आजाराने त्रस्त असतात अशा रुग्णांच्या घरी भेट देऊन त्यांच्याकडून काही व्यायाम प्रकार घेत असतात, व अशा व्यायामाच्या साह्याने अवघ्या काही महिन्यातच त्या पेशंटना त्या रुग्णांना एकदम बरे करून देतात. तर आपल्यासोबत जितू कांबळे सरांनी असेच एक काही पेशंट काही दिवसापूर्वी ज्यांना अक्षरशः उभं राहता येत नव्हतं त्यांच्यावर काही व्यायामाच्या सहाय्याने त्यांना आज चालता येत आहे. ते स्वतः आपल्यासोबत जितू कांबळे सरांचे पेशंट आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही मागील किती म्हणजे तुम्हाला नेमका पहिला प्रॉब्लेम काय होता? प्रॉब्लेम माझ्या मणक्याचे दुखायच्याने पाय उचलत नव्हते, म्हणून ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर ते सक्सेस झालं नाही, त्याच्यामधले स्क्रू निघाले, म्हणून मी परत दुसऱ्या वेळी ऑपरेशन केलं. ते कोल्हापूरला लाईफलाईन हॉस्पिटलला केलं. बरोबर. आणि लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये केल्यानंतर तरीसुद्धा मी झोपूनच होतो. मग आता 2-3.5 महिने झाले जितू सर भेटले, आमच्या मेवणीना भेटले, त्याने मग माझ्याकडे म्हणजे असं ट्रीटमेंट होते का बघा म्हणून पाठवलं. त्यानंतर मग मी झोपूनच होतो, मग ते आले, मग त्याच्यानंतर 3-3.5 वर्ष झाले, भयंकर हे झालं आहे आणि लवकर होणं कठीण आहे, 1-6 महिने जातील असे बोलले. म्हटलं तुम्ही आधी या, मग आपण काय होतं ते बघू. मग ते आले, मग आता 3 महिने झाले ते येतात. आता मी थोडा थोडा उभा राहतो, संडासला जातो, परत आंघोळ करून येतो, म्हणजे आता घरातल्या घरात माझं सगळं रुटीन चालू आहे. ह्याच्या आधी म्हणजे तुम्ही बसल्या जागी सर्व करत होता आणि आता स्वतः उठून सगळीकडे जात आहे? कॉटवर झोपूनच होतो, काय करायलाच येत नव्हतं. माझ्या मिसेसचं सगळं मग पुसायचं हे करायचं असं, म्हणजे घरच्या घरीच होतं. आता स्वतः मी चालतो आणि बाथरूमला वगैरे जाऊन येतो. तरी दररोज किती तास असे तुम्ही व्यायामाचा सराव करता? तरी 1-1.5 तासच येतात. मग त्याच्यानंतर मी सुरू करतो स्वतः स्वतः. मग मी इकडे 2-3 वेळ फिरायचं, त्या बाजूला फिरायचं,
असं करून म्हणजे माझी आता सराव चालू केला मी. जशी तुम्हाला आता ह्या अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही बरे झालेले आहेत, तर अशाच आपल्या तालुक्यातील आजूबाजूच्या तालुक्यातील असे काही पेशंट असतील तर त्यांना काय रेफर कराल की काय सांगाल बाबा की जितू सरांबद्दल, जितू कांबळे सरांबद्दल काय तुम्ही रेफर कराल? जितू सरांचं कसं आहे, ते स्वतःचं स्वतः व्यायाम म्हणजे पाय हलवणे, शिरा दाबणे तिथल्या तिथं, आणि ते रेग्युलर जे अवयव आहेत ते रितसर करून हे करतात. असं म्हणजे वाकडे हे झालेले सरळ करून त्याच्यावरतीने काय मालिश नाही काय नाही, फक्त ते हातानंच करतात. म्हणजे एक्झरसाईज व्यायाम जसा करतो आपण तसा करून बरं करतात ते. सांगायचं म्हणजे काय, जे आता माझी परिस्थिती सुधारली अशी एरियातलं कोणी असेल किंवा आपल्या परिचयाचे नातेवाईक असं काय झालं असेल, त्यांना हलता येत नाही बसता येत नाही, तर त्यांनी सुधारणा होण्यासाठी माझी कशी झाली तसं बघून जितू सर म्हणून आहेत करपेवाडीचे, त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी जर तुम्ही संपर्क साधला तर तुम्हालाही तसं चालण्याची वगैरे सवय होईल व स्वतः आपल्या हिमतीवर उभे राहाल. तर आपण बघितलं असाल स्वतः जे पेशंट होते त्यांनी जितेंद्र कांबळे सरांबद्दल जी माहिती दिलेली आहे, म्हणजे अक्षरशः 1.5 ते 3 महिन्यापूर्वी त्यांना इवन उभं देखील राहता येत नव्हतं, आज ते स्वतःच्या पायावर स्वतःच्या स्वतः दररोजच्या दैनंदिन घडामोडी करत आहेत, स्वतःच्या स्वतः चालत जाऊन करत आहेत, आणि हे सगळं शक्य झालं म्हणजे मागील अनेक दिवसापासून ते डॉक्टरकडे जाऊन बघितले, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करून बघितले, तरीसुद्धा त्याच्यावर त्यांना उपाय भेटला नव्हता. पण त्यांनी जितेंद्र कांबळे सरांशी संपर्क साधल्यावर त्यांना हे सगळं शक्य झालं. स्वतः जितेंद्र कांबळे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, काय सांगाल की नेमकं हे म्हणजे तुम्ही काही औषधोपचार करता की काही मालिश मसाज असं करून तुम्ही रुग्णांना ठीक करताय? नाही, मी मसाज वगैरे काय करत नाही सर, त्याचे व्यायाम वगैरे असतात एक्सरसाइज, ते त्याची पहिला कंडिशन वगैरे बघितले मी, त्यांचे पाय वगैरे पूर्णपणे वाकडे झालेले होते, उभारायला ताकद नव्हती, पायामध्ये सेन्स नव्हतं, मग मी त्यांचा हळूहळू पहिला सगळं बघितलं त्यांना उभा करून वगैरे, तर उभारायला साथ देत होतं त्यांचे पाय वगैरे. त्याच्यानंतर मी त्यांचं एक्सरसाइज म्हणजे पायाच्या बोटापासून ते काही प्रकार असतात ते रिवर्स एक्सरसाइज वगैरे त्यांचे करून बघितलं, त्याच्यानंतर ते ताकद आली, पाय वगैरे व्यवस्थित व्हायला नंतर उभारायला आले ते. आता ते स्वतः स्वतः सगळं करतात, त्याला मसाज वगैरे काही नाही, त्याला मसाज चालत नाही, नसावर दबलेला असल्यामुळे त्याला मसाज चालत नव्हता. तरी दररोज किती म्हणजे किती वेळ तुम्ही त्यांचा व्यायाम घेता, म्हणजे आणि बाकी इतर जरी रुग्ण असेल तरी दिवसातून किती वेळ तुम्ही त्यांना देता आणि त्याच्यामुळे हे सगळं शक्य होतं? मी एका पेशंटला 1.5 तास वेळ देतो आहे, त्यात लांबलांबचे पेशंट असल्यामुळे मला येणं जाण्याचं वगैरे टाईम माझा म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आहे, चला 1 तास 2 तास, दिवसातून 2 ते 3 पेशंट मी करतो आहे. असे जर असे कोण रुग्ण असतील आणि ज्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आमच्या माध्यमातून त्यांना तुमचा संपर्क या काही माहिती काय अशा प्रकारे द्याल? हो, माझं गाव मुक्कम पोस्ट करपेवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर, माझा फोन नंबर 77 74 88 05 45. आणि कोणकोणत्या टाईपचे म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही रुग्णांना? मी जास्तीत जास्त आत्तापर्यंत लकव्याचे पेशंट म्हणजे बरे केलेले आहेत, पॅरालिसचे पेशंट, जेणेकरून ते म्हणजे डॉक्टरांचं सायन्स काय सांगते की मेंदूपासून तो आजार होतो, मेंदूमधले पेशंट मृतपावतात, परत पेशंट तो कवर होत नाही, तर असे पेशंट मी त्यांना कवर करून दाखवले, म्हणजे व्यायामने कवर होतात, व्यायामनेसुद्धा मात करता येते आजारावरती. हे अजून लोकांना माहीत नाही, लोकं घाबरून जातात आणि लोकांनी न घाबरता म्हणजे त्यांनी व्यायामचे प्रकार चांगल्या फिजिओथेरपीकडून जर करून घेतले तर ते व्यवस्थित कवर होऊ शकतात. जर तुम्हाला देखील जितेंद्र सरांना संपर्क करायचा असेल व पुन्हा एकदा आधीसारखी जीवनशैली जगायची असेल तर संपर्क करा 7774-88-05-45 या क्रमांकावर. मग उशीर कशाला, आजच आणि आत्ताच संपर्क करा.